नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ ब्लॉग नसून एक अनबॉक्सिंग आहे। मित्रांनो, बघू शकता हे एक मी काल परचेस केलं ॲमेझॉनवरून। याचं नाव आहे स्लोविक प्रीमियर ट्रॉयपॉड माउंट अडॅप्टर। तर मित्रांनो, याची तुम्हाला अनबॉक्सिंग दाखवणार आहे। त्यापूर्वी जर हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा बघत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जो शूट करत आहे तो माझा एक लहान मित्र आहे अमर। तर मित्रांनो, तर त्यालाच मी आज मोबाईल होल्ड करायला सांगितला आणि तो आता रेकॉर्ड करतो। तर मित्रांनो, मी काल घेतलं होतं आणि हे घेण्यामागचं कारण म्हणजेच मला रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलं होतं। परंतु मला काही गोष्टी याच्यात आणि माझ्या ट्रॉयपॉड ज्यामध्ये आपण इथे कॅमेरा किंवा हे माउंट करतो याच्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं काहीतरी फॉल्ट वाटला, म्हणजे मध्ये ते व्यवस्थित बसून राहिलं। तर मग काय प्रॉब्लेम होतं तुम्हाला मी व्हिडिओ पण सांगतो, मी बघा। तर बघू शकता मित्रांनो, हा तो बॉक्स आहे स्लोविक प्रीमियम ट्रॉयपॉड माउंट अडॅप्टर। तर बघू शकता या पद्धतीचा आहे। याच्या आधी मी याचं अनबॉक्सिंग केलं आहे, परंतु मला काही अडचण आल्या त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे त्याकरता। तर आपण याचं अनबॉक्सिंग करू। तर बघू शकता हा साधा सिम्पल बॉक्स आहे, मेड इन इंडिया। तर याच्यामध्ये एक छोटीशी पन्नी आहे, पन्नीमध्ये हा एक माउंट आहे बघू शकता। तर हा माउंटचं एक खास महत्त्वाचं म्हणजे हा व्हर्टिकल आणि लँडस्केप दोन्हीमध्ये हे होऊ शकतो। तर बघू शकता अशा पद्धतीचा आहे। आता जर तुम्हाला आडवा व्हिडिओ शूट करायचा असेल तर याच्यामध्ये आपण असा मोबाईल असा होल्ड करून करू शकतो, ठीक आहे मित्रांनो। आणि याला थोडंसं मागून बघू शकता, अजून एक आहे ॲडजस्ट करायचं आणि तुम्ही याला या पद्धतीने करून इथे टाईट यापर्यंत टाईट करून याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता मित्रांनो, कमी जास्त तुमच्या मोबाईल ज्या पद्धतीचा असेल। बघू शकता माझा मोबाईल लागत नाही आहे, हां या पद्धतीने करून इथे तुम्ही याला अशामध्ये पण रील्स व्हिडिओ वगैरे बनवू शकता मित्रांनो। परंतु हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी हा घेतला, याचं क्वालिटी वगैरे खूप छान आहे घेतल्यास, याचं जे प्लॅस्टिक मटेरियल आहे खूप छान आहे, मला खूप छान वाटलं, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे। मला व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे बघू शकता हे माझं ट्रॉयपॉड, ट्रॉयपॉडवरचं जिथे आपण कॅमेरा वगैरे माउंट करतो। तर नेमकं काय झालं तुम्हाला मी सांगतो मित्रांनो। तर हे बघू शकता मित्रांनो, जेव्हा मी याच्यावरती हे माउंट करत आहे, जेव्हा हे बघू शकता एक मिनिट तुम्हाला माउंट करून दाखवतो। हे बघू शकता हे माउंट झालं आहे, पण तुम्ही बघू शकता हे तेढं बसलेलं आहे। बघू शकता मी सरळ दाखवतो, बघू शकता हे तुम्ही हे तेढं म्हणजे सरळ नाही बसणं आहे याच्यावरती, आणि सरळ नाही बसत आहे हे, किती हलतपर्यंत हलत नाही, निघत नाही व्यवस्थित, याची क्वालिटी छान असल्यामुळे निघतसुद्धा नाही आहे, पण हे व्यवस्थित सरळ बसून नाही मित्र, तेढं बसलं आहे। हे तेढं बसण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो, हे बघा इथे एक ॲडजस्ट पिन आहे वाजी, ज्यामुळे कोणतं होल्ड असेल कॅमेरा असेल त्याच्यामध्ये फिक्स होतो आणि ते सरळ असल्यामुळे सरळ राहतो आणि त्यामुळे हलत नाही। पण इथे काय होतो, हा जो एक पॉईंट आहे हे इथे हे नसल्यामुळे इथे अडकत आहे, त्यामुळे इथून स्लिप होत आहे आणि हे या खाचेमध्ये इथे येऊन फसत आहे, या इकडचे असेल किंवा इकडचे असेल या खाचेमध्ये इथे येऊन हेवाला पॉईंट इथे फसत असल्यामुळे हा सरळ राहत नाही आहे। तर माझी विनंती आहे, जर हे स्लोविक कंपनीवाले जर वर्कर किंवा त्याच्यातले काही कंपनीवाले बघत असेल व्हिडिओ, तर तुम्ही याकरता काहीतरी करावं अशी मी तुम्हाला आवर्जून विनंती आहे। नाहीतर तुमची जी क्वालिटी आहे माउंटची मला खूप छान वाटली, हा काही पेड प्रमोशन नाही आहे काहीच नाही, पण जे मला याच्यात जी अडचण आली किंवा मला आता या ट्रॉयपॉडमध्ये थोडं तिळं लावावं लागत आहे, त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायला लागत आहे। आणि मला व्हिडिओ बनवायचा नव्हता, परंतु जर माझ्यासारखेच हे माझं सिम्पॅक्सचं ट्रायपॉड आहे, सिम्पॅक्स कंपनीचं, तर याच्यावरती हा पॉईंट, आता मला माहीत नाही की माझ्या याच्यावर हा पॉईंट आहे की प्रत्येकाच्याच ट्रायपॉडवरती हा पॉईंट येतो मला माहीत नाही, पण माझ्या याच्यावरती पॉईंट आहे त्यामुळे हा इथे असं दबल्यामुळे इथे हे बघू शकता इथे नाही की तुम्ही हे पण झालं आहे, तर इथे तो इथे नाही फसत आहे, तो स्लिप होत आहे टाईट करताना आणि तो या बाजूला किंवा या बाजूला होत असल्यामुळे नाही का तो असा तेढा लागत नाही, तुम्हाला मी दाखवतो सुद्धा मित्रांनो। बघू शकता हा माझा सिम्पॅक्सचा ट्रायपॉड आहे आणि तुम्ही बघू शकता हे मी जे आहे माउंट यावरती माउंट केलं आहे, बघू शकता हे बघू शकता याच्यावर माउंट केलं आहे, परंतु हे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल हा तेढा झालेला आहे, हे बघू शकता इकडनं बाहेर आलेला आहे आणि इकडे जागा सोडला आहे, कारण की हे बघा हा मी तुम्हाला दाखवत आहे हा दोन हे लगेच ढिले बसला आहे, कारण की ते पॉईंट असल्यामुळे हे व्यवस्थित लागू नाही शकलं आहे। बाकी याची क्वालिटी छान आहे, बाकी मला याच्याबद्दल काहीच मतभेद नाही आहे, फक्त कंपनीने याचा विचार करावा की प्रत्येक ट्रॉयपॉडमध्ये आहे की नाही आहे, किंवा माझे तर आहे तुम्ही बघितलं तुम्ही,
तर मित्रांनो इतकं सांगायचं होतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मी खाली कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा हे माउंट असेल आणि तुम्हालासुद्धा अशाच प्रकारचा त्रास झाला असेल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.